त्यानंतर आपण 2024 बॅच चे सगळं युपीएससी एमपीएससी लोकांच्या या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आमचे वर्गमित्र दादाराव उके यांची कन्या ऐश्वर्य उके यांच्या या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. जोरदार ताळ्याने ऐश्वर्य उके यांचा स्वागत करतो. आमच्या उत्तर नागपूरची एक कन्या आहे. त्यानंतर चिन्मय गिरीश बनसोट हे सुद्धा युपीएससी पास झालेले आहेत. यांचं स्वागत किशोरजी गजबी साहेब माजी आय एस ऑफिसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार ताळ्याने यांचं स्वागत करण्यात आलं. अनिल नगराळे साहेब
महाराष्ट्र शासन इकडे इकडे स्टेजवर येऊ द्या ना, स्टेजवर अनिल नटखरे साहेब स्वागत करणार आहे. 3 स्वतः सिद्धार्थ खोब्रागडे साहेब करतील अशी मी त्यांना उपस्थित पाहुण्यांमध्ये इझेंट खोब्रागडे साहेब इथे आहेत. त्यांनी सुरुवातीपासून समाजाकरिता काय काय कार्य केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी ज्या शाळेमध्ये लेक्चरर म्हणून होते, जयबाई चौधरी ज्युनियर कॉलेजला पाटीची प्राध्यापिका, तर सर आमच्या शाळेमध्ये नेहमी यायचे आणि अतिशय मानवी पद्धतीने आम्हाला उद्बोधन करायचे. नागपूरमध्ये नव्हे तर भारतात संविधानाचं वाचन प्रत्येक शाळेत व्हावे हा वसा सरांनी सुरू केला सर्वप्रथम, तर आपण सर्वांनी त्यांच्याकरिता काळा वाजवली. सामाजिक बांधिलकीची जाण असणारे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे असे आमचे प्रमुख मार्गदर्शक इझेंट खोब्रागडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. इझेंट खोब्रागडे सर. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आजच्या या सत्कार समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय किशोर गजवे सर, डॉक्टर रविनाथजी फुलदिले, इंजिनियर कैलासजी घोडेस्वार, या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला किंवा होणार असेल मी थोडा उशीर आला, तर ऐश्वर्या के यू पी एस सी मध्ये यशस्वी झाले, चिन्मय बनसो, शुभांगी डोंगर दिवेश, ऍडव्होकेट शांताराम मोरे, ऍडव्होकेट पल्लवी गाळे, आणि विशेष सत्कार होणार आहे ते माननीय अनिलजी नगरारे आणि किशोर बिर्ला या दोघांना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2024 मिळालेला. मी समाज कल्याणला कमिशनर होतो तेव्हा साहेब सचिव होते, त्यामुळे समाज कल्याणचा त्यावेळेचा दलित मित्र पुरस्कार, आता त्याचं नाव बदललं, त्या पुरस्कार कसे मिळतात ते आम्हाला फार जवळून माहित आहे. पण या ज्या दोन व्यक्तींना मिळाला हे चांगले व्यक्ती आहेत समाजामध्ये, आणि त्यामुळे त्यांचं आपण म्हणजे ते नावच बाबासाहेब आंबेडकर भूषण समाज भूषण पुरस्कार आहे. मला वाटते त्यांच्यासाठी आपण खोब्रागडे साहेब आणि ऍडव्होकेट शांताराम मोरे यांच्यामुळे मी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये जे यशस्वी होत होते त्यांचा जाहीर सत्कार करण्याची आपल्याकडे एक पद्धत होती. महाराष्ट्र ऑफिसर फोरम नावाची संघटना जेव्हा 2001 मध्ये सुरू झाली तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करत ते कंटिन्यू राहायला पाहिजे, पण ते आता थांबली. म्हणजे आता कोणीतरी थांबलं तर कोणीतरी नवीन सुरुवात करते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी संघ, खर तर कैलासजी मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो की ही चांगली परंपरा जी असते समाजामध्ये, यशस्वी कोण आहे ते पुढे आले पाहिजे, त्यांची त्यांच्यापासून प्रेरणा पण घ्यायची असते. जसं किशोर गजवे साहेब म्हणाले की ते 87 झाले तेव्हा लोकांना माहीत नव्हतं, हे खरं आहे. मी पण 1982 एमपीएससी मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये मी डेप्टी कलेक्टर झालो. डेप्टी कलेक्टर मला माहीत नव्हतं डेप्टी कलेक्टर काय असते, तरी घरच्यांना आणि लोकांना माहीतच नव्हतं, त्यामुळे असे सत्कार वत्कार काही होत नव्हते. अनेकदा अनेक वर्ष समजलं नाही, त्या पदावर गेल्यानंतर मग हळूहळू समजायला लागलं की हे पद काय असते. आता जसे ठरवून केलं जाते, अश्विनी
ऐश्वर्या हा आता कसं आहे की आता फार आपल्याकडे नॉलेज डोमेन आहे, आपल्याकडे स्पर्धेची तयारी करण्यासाठी खूप लोक सांगणारे पण आहे, मोटिवेट करणारे आहे, कोचिंग सेंटर मोठ्या प्रमाणात आले, ते व्यावसायिक असले तरी सरकार पण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन गरिबांची मुलं आली पाहिजे. आम्ही पण समाज कल्याणला मी कमिशनर असताना आम्ही 2010 मध्ये विजन डॉक्युमेंट आणलं होतं, तेव्हा 100 आपले शेड्यूल कास्टचे मुली हे आयात झाले पाहिजे ना, त्यांचा सगळा खर्च हा सरकारने केला पाहिजे असं 2010 डिसिजन घेतलं होतं. त्याची सुरुवात 2015 नंतर झाली, म्हणजे 5 वर्ष सरकारने काही कारवाई केली नाही. म्हणजे सरकारमध्ये आपण जेव्हा अधिकारी येतो किंवा नेते येतात तेव्हा सामाजिक न्यायाचंच काम करतात असं काही आपल्याला आजच्या परिस्थितीत दिसत नाही, हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये UPSC आणि MPSC मध्ये मधून अधिकारी पदावर येणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगलं वाक्य आहे, ते म्हणतात की मी विद्वान आहे म्हणून मला व्यवस्था घाबरत नाही, तर माझं निष्कलंक चारित्र्य आहे म्हणून मला व्यवस्था घाबरत. प्रशासनात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये निष्कलंक चारित्र्य जर असेल तर त्याचा प्रभाव पडून आपण व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि दुसरं बाबासाहेब असं म्हणतात की चारित्र्य आणि बुद्धिमत्ता एकत्र आल्याशिवाय माणसाला मोठं होता येत नाही, त्याच्यामुळे चारित्र्य हे अतिशय महत्वाचं आहे. आणि कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचारी तो कोणत्याही पदावर आलेला असेल तर त्याचं सचोटी आणि कर्तव्य परायणता म्हणजे इंटिग्रिटी आणि डिव्होशन टू ड्युटी हा दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे. आणि आजचं प्रशासन शासन जर आपण बघितलं तर या दोन गोष्टीचा अभाव दिसतो आपल्याला, हळूहळू हळूहळू ते कमी होत चाललेलं आहे. आणि ते कमी होत चालल्यामुळे अनेक प्रश्न या व्यवस्थेने निर्माण केलेले आहेत. आम्ही व्यवस्था बदलणारे लोक आहोत, आम्ही जर व्यवस्थेचा भाग झालो तर व्यवस्था बदलणार नाही, आपल्याला न्यायाची व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे प्रशासनात आल्यानंतर म्हणजे यश मिळवण्याला तर मेहनत करावीच लागते, बिना मेहनतीने काही होत नाही. मी ONGC मध्ये होतो, म्हणजे मी काही इंजिनियर नाही आहे, तर मी MSc फिजिक्स झालो, तर मी ONGC मध्ये होतो. मी अनेक ठिकाणी सांगतोय, अनेकांना माहीत नसते, तर माझं लग्न पण झालं होतं 1986 ला. माझ्या ONGC मुंबईमध्ये माझी पोस्टिंग होती. त्या काळामध्ये ONGC म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी सारखी, म्हणजे खूप सुविधा खूप पगार. माझे वडील लग्न झाल्यानंतर मुंबई बघायला आले आणि मी 15 दिवस जहाजावर जायचा, सेस्मिक सर्वे असायचा, एक्सप्लोरेशन ऑफ ऑइल अँड गॅस, टेक्निकल काम होतं, ते सायंटिफिक काम होतं. तर माझ्या मिसेसला त्यांनी विचारलं मी काय काम करतो, ते म्हटले ONGC मध्ये साहेब आहे. तर माझे वडील म्हणाले की साहेब आहे तर ओळखते कोण, स्वाभाविक प्रश्न आहे, साहेबाला ओळखलं पाहिजे ना. आता जसं तुम्ही आम्हाला ओळखता म्हणून तुम्ही बोलावलं आम्हाला, काय जर ओळखते कोण, तर ते म्हणाले कोण ओळखणार आहे, जिथे काम करतात तिथे काय कोणी लोक ओळखतील आणि सासर कळते ना मायाकडचे ओळखते, म्हणजे त्याच्यासाठी एवढं शिकण्याची काय गरज आहे, कशी ओळख होते ते म्हणत आहे. तर ते म्हणाले मग काय केलं पाहिजे, नोकरी अशी केली पाहिजे जिथे समाजामध्ये कामाने ओळख निर्माण होईल. मग त्यांनी उदाहरण दिलं, माझे वडील काही शिकलेले नव्हते, शिकले कोणीच नव्हतं शिकले, मी पण खेड्यातला इतरांसारखा चंद्रपूर जिल्ह्यातला, त्यामुळे आमच्या गावच्या तलाट्याला गाव ओळखते, नंतर आमच्या लक्षात आलं ते. आणि तेव्हाही काही दाखला मागायला गेलो तर आपण तलाट्याकडे जायचं उत्पन्नाचा दाखला, तहसीलदाराला तालुका ओळखते आणि कलेक्टरला जिल्हा ओळखते. तेव्हा त्यांना कलेक्टर आणि तहसीलदार माहीत होते, आम्हाला फक्त तलाठी माहीत होता, कारण कलेक्टरशी तहसीलदाराशी तसाही संबंध येत नव्हता, निमगंड पण होता आणि कामही पडत नव्हतं, म्हणजे माहीतच नव्हतं. आता जे सगळ्यांना माहीत आहे, तर मग कलेक्टर झालं पाहिजे असं ते म्हणाले. पण मी जहा जाऊन आल्यानंतर घरी मला पण म्हणाले ही तुझी नोकरी काही कामाची नाही, तू सोडून दे, ही तर कोणीच ओळखत नाही, तू काय समाजाच्या काही कामाचं नाही, तू पगार भरपूर मिळतो पण काय करायचं त्याचं, पैसा पैसा काय करायचा. तर मग काय कलेक्टर पण, आता मला माहित नव्हतं कलेक्टर कसं बनायचं असतं, खरं सांगतो. आता
हिला माहित आहे किंवा जे यशस्वी झाले त्यांना माहित आहे. आम्हाला पण सरांना आम्हाला अनेक लोक भेटतात, आम्ही पण त्यांना सांगतो कार्यक्रम जातो मध्ये आम्ही मी आहेत बोलतो असं. आम्ही पण एक कार्यक्रम सुरू केला होता विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा कार्यक्रम, अनेक ठिकाणी आपण ते बोलत असतो. बघा कसं असते योगायोग म्हणू आपण. एमपीएससीची जाहिरात निघाली 80 ला आणि मग आता वडील म्हणते कलेक्टर बन तर प्रयत्न करून बघू. म्हणजे मी फार काही स्वतः डेडिकेटेड नव्हतो कि मी झालंच पाहिजे. आय वॉज हॅपी विथ ओएनजीसी, भरपूर पगार, 15 दिवस सुट्टी, मेडिकल फॅसिलिटी, फर्स्ट क्लास रेल्वेनी जायचं, मी अंधेरीला लीजचा फ्लॅट त्या काळामध्ये, इतक्या सेवा सुविधा म्हणजे सर म्हणजे कल्पनाच केली नव्हती की असं काही आपल्याला मिळू शकेल. म्हणजे आपण जे म्हणतो ना की बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या संधीनी आरक्षणामुळे मिळालं हे मान्य केलं पाहिजे. नुसती गुणवत्ता तुम्ही हुशार आहे म्हणून तुम्हाला मिळालं असं नाही आहे, त्या संविधानामुळे मिळालं. तर त्यामुळे हे उपचार लक्षात ठेवले पाहिजे. किशोर वीरराजजी पण या ठिकाणी आहे. तर मी बसलो परीक्षेला एमपीएससीच्या, त्यावेळेस सर प्रीलिम नव्हती, 3 विषय होते ऑप्शनलचे आणि जनरल स्टडी. तर मी फिजिक्सचा असल्यामुळे मी फिजिक्स विषय घेतला, मी ओएनजीसीत केल्यामुळे ट्रेनिंग मी ज्वालॉजी विषय घेतला, तिसरा कोणता घ्यायचा तर मी सोशलॉजी विषय घेतला. परीक्षा झाली सोशलॉजीत मला सगळ्यात जास्त मार्क मिळाले, 2 नंबरचे मार्क मिळाले मला ज्वालॉजी. मी जिथे एमएससी फिजिक्स होतो तिथे मला सगळ्यात कमी मार्क मिळाले, पण मला सिलेक्शन झालं. पहिल्या अटेम्प्टमध्ये डेप्युटी कलेक्टर झालो. सांगायचा उद्देश असा की अभ्यास करावा लागतो. आता लोक सांगतात, मी एकदा माझी मुलगी पण IRS मध्ये आहे, आता ती ऍडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स दिलेला, तर तिच्या बॅचचा एक मुलगा कस्टम मध्ये झाला तर त्याचा सत्कार जाहीर झाला. तर तो इतका सत्कार म्हणजे 2000 लोक त्या कार्यक्रमाला होते. तर मला त्यांनी नागपूरवरून बोलावलं होतं, तर तो खूप सांगायचा, 2 तास तोच बोलला त्या कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती. तर मी दाढी करत होतो तेव्हाही वाजत होतो, मी ब्रश करत होतो तेव्हाही वाजत होतो. इतकं अतिरेक नाही आहे, एवढं करायची काही गरज नाही. प्लॅनिंग करा अभ्यासाचं, ध्येय तुमचं ठरलेलं आहे की आपल्याला सिव्हिल सर्व्हिस करायची आहे. 5 लाख विद्यार्थी फायनली अपियर होतात. तुम्ही म्हणता 10 लाख लोक अर्ज करतात, पण 5 लाख जवळपास 5 लाखाच्या जवळ विद्यार्थी परीक्षेला बसतात, सिरियसली बसतात, आणि त्याच्यातले 1000 आकडा पण आवरेज 1000 सिलेक्ट होतात. आणि त्याच्यातनं आपण सिलेक्ट होणं, त्या यादीमध्ये नाव येणं, म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाही असं नाही, खूप अभिमान आहे. हे सोपं नाही आहे. मग ती कोणत्या लेवलची परीक्षा असो, एमपीएससीची असो, ती 50 वर्षापूर्वीची असो की आजची असो, स्पर्धा ही कमी जास्त तेव्हाही होती. 60 जेव्हा बसले असतील 1986-87 ला स्पर्धा तेव्हाही होती, नाही होती अशी नाही आहे. त्या स्पर्धेतून आपण येणं, यादीमध्ये नाव येणं, ती कुठलं मग IAS मिळेल, IPS मिळेल, IRS मिळेल, पण त्या यादीमध्ये आपण येतो. म्हणजे आपण त्या 5 लाखातून आपली निवड होते. इट्स नॉट ए स्मॉल थिंग. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना यश मिळालंय त्यांचं मनापासून आपण कौतुकच केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. मी पण शुभेच्छा देतो, पण एकच मला नेहमी खंत असते. मी जे 29 वर्ष प्रशासनामध्ये काम केलं, डेप्टी कलेक्टर नंतर माझं IAS नॉमिनेशन झालं 1996 ला, मी पण विविध पदावर काम केलं. तुम्ही जो उल्लेख केला नागपूर जिल्हा परिषदला सीईओ असताना मी माझ्या अधिकारामध्ये संविधानाची प्रास्ताविका प्रियांबर मी शाळेच्या भिंतीवर लिहून वाचायचा आदेश मी काढला आणि ते करून घेतलं. वर्धा कलेक्टर असताना केलं मी, समाज कल्याणला कमिशनर असताना, आता ते महाराष्ट्र शासनाने नंतर 2008 ला दिया काढून संविधान दिवस साजरा केला, तो 2015 ला देशभर साजरा होतो. आणि आता तुम्ही बघितलं असेल राहुल गांधी प्रचार सभेत कॉन्स्टिट्यूशन हिंदुस्थान का संविधान, मी एक पोस्ट लिहिली आहे, हिंदुस्थान का संविधान नाही आहे, हे भारत का संविधान आहे. म्हणजे या मोठ्या नेत्यांना आपण भारत का संविधान म्हणत म्हणता येत नाही, त्यांना हिंदुस्थानचं संविधान म्हणावं. ते आता संविधान सांगतात. खरं म्हणजे यांच्या मागे लागलो होतो आम्ही त्या काळामध्ये, ते यांनाही संविधानाचं महत्व साहेब समजलं नाही. आता ते निवडणुकीच्या प्रचारात म्हणतात, मला टीका करायची नाही, पण ही चांगली गोष्ट आहे. संविधानाने जर सगळंच मिळालं तर मग आता संविधानाच्या नुसार कारभार झाला पाहिजे. संविधानाच्या नुसार कारभार होत नाही म्हणून प्रश्न निर्माण झालेले आहे. आपल्याला मिळालेलं पद जी कोणतं असेल ती संविधानाने कायद्यात देऊन आपल्याला अधिकारिता प्राप्त होत असते.
आणि म्हणून चारित्र्य. बाबासाहेबांच्या तीनच गोष्टी मला ते माझ्या जीवन मध्ये ते सांगतात की माझे दैवत काय आहे. मी नेहमी मला ते इतकं प्रिय आहे. ते सांगतात की ज्ञान विद्या, दुसरं शील आणि तिसरं स्वाभिमान. मला वाटते आंबेडकरी अनुयायी जे मनावून घेतात स्वतःला, त्यांनी ह्या तीन गोष्टी, ज्ञान नसेल खूप तरी चालून जाईल, पण शील चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य आणि स्वाभिमान, त्या दोन गोष्टी जर आपण आपल्याकडे पाडल्या तर कितीही वाईट राजकीय परिस्थिती असू द्या, आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपल्याला सामान्य माणसासाठी काम करता येऊ शकतं. सगळं होत नाही आहे, सगळी अनुकूल परिस्थिती कधीही कुठेही नसते, परंतु विपरीत परिस्थिती जरी असली तरी मात्र ज्यांच्याकडे चारित्र्य आहे, ज्यांच्याकडे स्वाभिमान आहे आणि जे कशाचे मागे लागत नाही, ज्याला बाबासाहेबांचं आपल्या नजरेसमोर त्यांचं जीवन आहे, ते व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. कधी यश येतं तर कधी अपयश येतं, परंतु आपण प्रयत्न करत राहिलो त्याचं मात्र एक समाधान असतं. आणि हे समाधान आता नवीन सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना हे मिळो, तुम्ही त्या पद्धतीने काम करा. खरं तर खूप चर्चा होऊ शकते या विषयावर जाहीरपणे. आणि हे डॉक्टर रविनाथ फुलझेले सर ह्या सगळ्या, मला वाटते तुमच्या मार्गदर्शनाखाली हे चाललं आहे, तर विचारधारेने हा असा एक दरवर्षीचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे. विचारधारेने म्हणजे आमच्याच माध्यमातून मोठा कार्यक्रम केला पाहिजे, असा छोटासा नाही आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली उपस्थिती आहे, पण खूप गरज आहे. आणि मला वाटते त्याची व्यापकता पण वाढवली पाहिजे, फक्त शेड्यूल कास्टच नाही. तर जेवढे UPSC मध्ये सिलेक्ट होतात त्या सगळ्यांना बोलवा, जे येतील ते येतील, नाही येतील ते नाही येतील, पण सगळ्याचा सन्मान केला पाहिजे. तो या समाजाचा की तो त्या समाजाचा, त्यालाही आपल्याला सांगता आलं पाहिजे. जो उच्चभ्रू व्यवस्थेतून आलेला असेल तर त्यालाही आपल्याला सांगता यायला पाहिजे की तुझं जे यश आहे ते संविधानाने दिलेल्या संधीमुळे आहे, आणि त्याला संविधानाशी तुला प्रामाणिक राहावं लागेल, तरच तुला समाधान मिळेल आणि सामाजिक न्यायाचं काम होईल. तर अशा पद्धतीने खूप संधी असते काम करायची. म्हणजे आम्ही पण किशोर वैद्य सर आम्हाला सिनियर आहेत IAS मध्ये आणि विविध पदावर काम केलेलं आहे, त्यामुळे जेव्हा असं कधी असलं तर ते इंटरॅक्शन पण होत राहिलं पाहिजे. सत्काराचा हा एक कार्यक्रम आहे, परंतु असा प्रसंगी खूप अशा आपल्याकडे प्रसंग येऊ शकतात की काय केलं पाहिजे. नेहमी आपलं सांगितलं जातं, अनेक आजच्या परिस्थितीत अधिकारी जे आमचं इंटरॅक्शन होतं ते सांगतात, काय हो केलं असतो साहेब, पण ते याचा दबाव आहे, त्याचा दबाव आहे, त्याचा दबाव आहे, त्याचा दबाव आहे. आता या सगळ्यांचा दबाव आहे, त्या दबावच्या ओझ्याखाली तुम्ही काही घडून जाणार आहे, कारण कशाला तुम्ही IAS IPS मध्ये आले. तुम्ही व्यवस्था बदलणारे लोक व्हा, तुम्ही निष्कलंक चारित्र्याने आणि स्वाभिमानाने काम केलं तर समोरचा आमदार, खासदार, मंत्री किती मोठा असू द्या ना, तो संविधानाच्या बाहेर नाहीच आहे. आणि ब्युरोक्रॅसीच्या अधिकाऱ्याच्या लेखणीमध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही तुमचं काय आहे ते लिहा, त्याला बाकीचं करू द्या, नाही करणार ते. संगणमताने आजकाल जे चाललेलं आहे त्या संगणमताने चालल्यामुळे संविधान धोक्यात आहे. आणि बराचसा मोठा वर्ग म्हणजे ज्याच्याकडे अनेक डिग्री आहेत, अनेक लोक सांगतात, आता तुमच्याकडे जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही आता MA विचारधारा, तुमच्याकडे विचारधारेमध्ये रिटायर्ड लोक जास्त येतात, तरुण लोक कमी येतात. खरं म्हणजे तरुण खूप आले पाहिजे. मी समाज कल्याणला संचालक असताना आगलावे होते, डॉक्टर आगलावे ते काय, यांच्या विचारधारेमध्ये मी आग्रह करून सामाजिक न्यायाच्या योजना काय असतात त्यांचं प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि त्यांना अशी विनंती केली होती, आजही करतो मी तुम्हाला, की नागपूर जिल्हा घ्या आपण एक पायलट प्रोजेक्ट म्हणून. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये भूमिहीनांना जमीन वाटण्याच्या योजनेचा वास्तव काय आहे त्याचा अभ्यास करा. दुसरं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप किंवा फ्रीशिपची योजना कशी चालते त्याचा अभ्यास करा. रमाई घरकुल आली आहे किंवा दलित वस्ती, असं एक एक असाइनमेंट विद्यार्थ्यांना द्या. असं 2-3 तासाचं प्रेझेंटेशन करून ते म्हणाले हो करतो, पण त्याच्यानंतर काही झालं नाही. त्याला आता खूप वर्ष झाले, 10-15 वर्ष. मला वाटतं की विद्यार्थ्यांना असं काही असाइनमेंट दिलं तर नुसतं बाबासाहेबांचा विचार वाचून सांगणे
तो पुढे त्याचं एक्सटेन्शन मध्ये प्रॅक्टिकल जीवनामध्ये, आणि ते निष्कर्ष जे तुमचे येतील ते निष्कर्ष तुम्हाला डिपार्टमेंटला सांगता येईल आणि त्याच्यातनं सुधारणा होऊ शकेल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बोलत असतो. जसं अनुसूचित जातीच्या विकासाचं बजेट आहे केंद्राने. आता किती लोकांना माहित आहे की अनुसूचित जातीच्या विकासाचं बजेट काय असतं? आपण पोस्ट लिहित राहतो मी सोशल मीडियामध्ये. भारत सरकारने या 10 वर्षांमध्ये, हे जे सरकार आहे 10 वर्षात, अनुसूचित जातीच्या विकासाचं बजेटचा जो लोकसंख्येप्रमाणे निधी द्यायला पाहिजे तो 4,12,000 कोटीचा निधी दिला नाही. कमी होतात का 4,12,000 कोटी? आणि अनुसूचित जमाती, ज्याला ट्रायबल सप्लायन म्हणतो, आणि अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्ट सप्लायन म्हणतो. नंतर नीती आयोग आल्यानंतर त्याचे नामांकनेचर पण बदलत गेले. ते आधीचा स्पेशल कॉम्पोनंट, त्याचा 1,42,000 कोटी, म्हणजे एससी एसटी दोन्ही मिळून 5,54,000 कोटी 10 वर्षामध्ये भारत सरकारने दिलं नाही. हा किती मोठा अन्याय. इलेक्ट्रोल बॉन्डवर सांगतात लोक की देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. मी तर असं म्हणेन की अनुसूचित जाती जमातीचे बजेटचे पैसे चोरणे बळवणे हा त्याहून मोठा घोटाळा आहे. 5,54,000 कोटी 25% पॉप्युलेशनचा. आणि मग तर ओबीसी मायनॉरिटी हे तर बाजूला राहिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने 40,000 कोटी हडप केले. मग इथल्या उपमुख्यमंत्र्याला लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे ना, हे 40,000 कोटी गेले कुठे? म्हणजे जागरूक नागरिक म्हणून आपल्याला काही रोल प्ले करावा लागेल. व्यवस्थेमधल्या अधिकाऱ्यांना पण प्रश्न उपस्थित करावा लागेल. नाहीतर आपण असं म्हणत राहिलो तर मी बोलून काय होणार आहे, मी सांगून काय होणार आहे. मग काय उपयोग आहे आपल्या आंबेडकरी विचाराचे? असण्याचा काही उपयोग नाही. नुसती चर्चा काही कामाची नाही, पण ही चर्चा कुठेतरी आपल्याला प्रश्न विचारण्याची ताकद देत असते. बाबासाहेबांची ऊर्जा ही त्यासाठी आहे, ती वापरली पाहिजे. आम्ही जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आमचेच मित्र म्हणतात कशाला बोलता तुम्ही, ते लोक नाराज होतात. सामाजिक न्याय विभागामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर बोलायचं नाही का? बोललं पाहिजे. सब पाप सकरण कुसल उपसंपदा सचित पोरे दमन येत उदान शासन म्हणून. म्हणजे पाप कर्म चाललं आहे तर बोलायचं ना, बोलायला पाहिजे. मग तो अधिकारी एक्स वाय झेड कोणी पण असू द्या, कुशल कर्म करा. बुद्धाचं शासन, आंबेडकरिझम इन ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासनामध्ये आंबेडकरवाद प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, आणि ते काम हे सुशिक्षितांचं आहे. आणि बाबासाहेबांचा जो संदेश आहे की हे जे आपले अशिक्षित अज्ञानी बांधव आहे त्यांच्याकडे लक्ष सुशिक्षितांनी देणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. आणि बड्या हुद्द्याच्या जागेवर जे गेले त्यांनी जर यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते काय इशारा देतात की समाजाचा ऱ्हास होत आहे. तर आम्ही जसे बड्या हुद्द्यावर आलेले लोक आणि सुशिक्षित, आम्ही जर समाजाच्या प्रश्नाकडे जर दुर्लक्ष केलं आणि वाईट करणाऱ्याच्या संगतीमध्ये पंक्ती जाऊन बसलो तर शासन करती जमात ही शोषण करती जमात होईल. ही शोषण करती जमात होऊ नये हे आम्हाला बघणं हे आमचं काम आहे. काही नाही तर आपल्याला बोलता तर येते, बोलता येते, लिहिता येते, सांगता येते, तेवढं तरी काम आपण केलं पाहिजे. आणि मग समाज परिवर्तना चळवळीत जे काम करणारे लोक आहे त्यांना आपल्याला मदत करता येते आपल्या आपल्या परीने. तर खूप चांगला हा उपक्रम सुरू केलेला आहे. बजेटवर कधी चर्चा असेल तर तुमच्या विचारधारेमध्ये ठेवा एखादी वेळ, समजून घ्या हे अनुसूचित जातीच्या विकासाचं काय बजेट असतात, काय योजना असतात. असे अनेक विषय आहेत की जे जिवंत विषय आणि सरकारशी संबंधित आहेत, ते समाजाशी संबंधित आहेत, ते आपण आंबेडकरी अनुयायी म्हणून आपल्याशी पण संबंधित आहेत. आपल्याला त्यापासून अलिप्त होता येत नाही, त्याची गरज कदाचित आपल्याला नसेल, परंतु येणाऱ्या पिढीला त्याची गरज आहे. म्हणून आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा काम करावं लागेल. आणि आता जे सेवेमध्ये येतात त्यांचं तर चांगलंच असते. म्हणजे आता मी बघितलं, मी आधी गौताच्या घरात राहायचा, म्हणजे साहेबांचं जीवन मला माहित नाही, पण मी डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर मात्र बंगल्यात राहायला गेलो. बंगला आहे, गाडी आहे, माणसं आहे, तुम्हाला कोणत्याही गोष्टीला लाईन मध्ये उभं राहावं लागत नाही. रेशन कार्ड पाहिजे असेल तर घरी येऊन जात, सगळं घरी येऊन जात आपल्यासाठी काम. आणि समाजामध्ये ओळख पण निर्माण.
तर समाजामध्ये ओळख जेव्हा निर्माण पदामुळे होत असेल त्या पदाची प्रतिष्ठा ठेवून समाजाच्या गरीब माणसासाठी जात धर्म पंथ बाजूला ठेवून आपल्याला न्यायिक काम करता आलं पाहिजे. तेच सामाजिक न्यायाचं काम आहे. त्यासाठीच बाबासाहेबांचा आग्रह होता आणि मला वाटतं त्यासाठीच हा सत्कार आहे. मी बरंच सगळ्या सत्कार मूर्तीचं अभिनंदन करतो. कैलाजी तुमचं शांतारामजींचे खोबरागडे साहेब कुठे गेले? तुमचं तुम्ही पण महामंडळातच आहे, महात्मा फुले महामंडळामध्ये. त्यांना जवळून माहित आहे सामाजिक न्याय. आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आपले मनापासून आभार मानतो. आणि असं भेटत राहूया, बोलत राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. नंदाताई तुमचे आभार मानून सर्वांना जय भीम करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.